तेली साहेब तुमचा विजय निश्चित आहे, काळजी करू नका। अहो ही बियाणं सगळ्यांनी वळवून टाकलेलं आहे। आता हे मग अजून कोणत्या तर फकड्याने किती मोठं फाडकाम केलंय, मला वाटलं ऑपरेशन चालू का काय, इकडे इकडे बघितलं दवाखाना तर कुठे दिसला नाही। मग त्यावेळेस मला कळालं की अरे इथं दवाखान्याची व्यवस्थाच नाही। गद्दारानं अरे 50 खोके घेऊन तुम्ही पाक या सावंतवाडीची लाज अब्रू वेशीला टांगली। काय चुकलं आमच्या उद्धव साहेबांचं, काय गुन्हा होता उद्धव साहेबांचा, अरे काय गुन्हा होता उद्धव साहेबांचा। कोरोनाच्या काळामध्ये उद्धव साहेब आजारी असताना, उद्धव साहेब बेडवर झोपलेले असताना, उद्धव साहेबांना उठता बसता येत नव्हतं, उद्धव साहेबांना स्वतःच्या हाताने अन्न खाता येत नव्हतं, असा कोरोनाचा महाकाळ या महाराष्ट्रात आला होता। आणि त्यावेळेस उद्धव साहेब मरणाच्या दाढत होत, उद्धव साहेब मरणाच्या दाढत असताना महाराष्ट्रातल्या 18 बोट 12 बोलत बहुजनाचा आपला समाज जिवंत राहिला पाहिजे, कोरोना होऊन कुणी मेलं नाही पाहिजे, ही साहेबांनी काळजी त्यावेळेस घरात बसून घेतली। अरे हराम खोरानो, तुम्ही रात्रीचा दिवस 24 तास केला 2.5 वर्षात, काय दिवा लावला महाराष्ट्रात। साहेब तुम्ही मला काय सांगितलंय माहितीये, म्हणून सगळे बॅग भरून ठेवले तिकडे नेऊन टाकतोय। राजा हो, थोडं राजकारण जाऊ द्या रे तिकडं, पण परिस्थिती बायका नीट परिस्थिती बघा। लोकशाहीचा घात झाला, लोकशाही संपलेली आहे। तुम्हा आम्हाला तोंडावायची केली, यापुढे जागा शिल्लक राहणार नाही। तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी रात्री 7-7:30 वाजता इथं आलो, या नामर्दाच्या फौजनी शरद कुळी लावगाई नोटीस दिली का रे, तुमची एवढी टरा 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 फाटली का? मला नोटीस देताय ठीक आहे ओके, पोलीस यंत्रणेचा आम्ही आदर करतोय आणि याच्या पुढे पण करणार। पण मला एक सांगायचं आहे, काय रे ती पिसाळलेली कुत्री उडी भुकती ते त्यांना कधी नोटीस नाही दिली? तिथं काय टुचते का नोटीस? तिथं नोटीस चालत नाही? अरे त्यांच्या तोंडाला लगाम घाला, त्यालाही सांगू नको, अरे भुकू नको बोलू नको। आणि मग मी बोलतोय त्यावेळेस काय तुमच्या बुडाला आता आग लागायला लागली? मी इथं आल्याच लगेच तुम्ही पेट घेतला का? काळजी करू नका, तुम्ही किती गरम जा भाद्र, तुम्हाला थंड केल्याशिवाय सोडत नाही। आदरणीय राऊत साहेब, थोडं मला तुम्ही ढिलं सोडाव, काय होतं एकदा होऊनच जाऊ द्या, किती दादागिरी आहे बघूच एकदा। पण ही देवासारखी माणसं इथे राहा द्या, कधी कुणावर अन्याय अत्याचार केला नाही। मी आज 2-2.5 वर्ष झालं साहेबांच्या संपर्कात नाही, एकदा मी एवढा खतरनाक असून साहेबांनी एकदा देखील मला सांगितलं की शरद असं कर तसं कर म्हणून, प्रत्येक वेळेस सांगितलंय शरद अरे जाऊ दे रे, नालायक माणसाच्या नको नादाला लागू। म्हणून साहेब थोडं थोडं मला ढिलं सोडत जावा, कधी कधी थोडं थोडं ढिलं सोडत जावा। काय झालंय साहेब, आपण मान सन्मान राखतोय, घाणीत नको जायला म्हणतोय, पण या गटरीत पडलेल्या 2-3 डुकराशींना वाटतंय की आम्हाला कुणी विचारतच नाही। थांबा थांबा, येतोय 2 तासात तिकडं। काल कणकवलीत येतोय, कणकवलीत काल आदरणीय पक्षप्रमुख साहेबांचं हेलिकॉप्टर तपासला। बर, एवढी निवडणूक आयोगाला मस्ती चढली? तुम्ही एवढे कायद्याच्या चकुरीत राहून काम करताय? तिकडे आमच्या पोलीस ताई शूटिंग काढते, त्या काढा ताई काढा, असाच त्या राण्यावर पण व्हिडिओ धरत जावा।
त्यांना वाट लावली सगळ्या महाराष्ट्राची. तिथं कुणीच बोलत नाही. काय करणार, पोलीस यंत्रणा हैराण झाली आहे, जिल्हाधिकारी हैराण झाला, SP झाला, शासन झालं, जनता झाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्या पक्षप्रमुखाचा म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख आमचा पांडुरंग उद्धव साहेबांचं हेलिकॉप्टर आणि बॅग चेक करण्याचं धाडस केलंय. मला या बादर आणि इकाव, अरे त्या दिल्लीवाल्याच्या दोन माकडाच्या घरी भांडी घासणारा निवडणूक आयोग, तुम्ही आमच्या उद्धव साहेबांची बॅग तपासता. अरे शिवसेना पक्ष फोडला, धनुष्य बाण चोरलं त्यावेळेस निवडणूक आयोग अरे कुठल्या बिळात सिपूड घालून बसला होता, गा त्या मोदीची शासी भांडी घासत होता. लय आता बोलल्यावर तिकडे परचाल हे होईल. मी थोड जाता जाता दोनच शब्द सांगतोय. आता त्या काय तुमचं परोळकर डॉक्टर बस खाली पडून जोरात कानपडे आणली बघा. आता केसरकरचा नाद करू नका तुम्ही बर का. राहिली सुरलेली सावंतवाडी लिखील परचाल निवडून आला तर खरं सांगतो तुम्हाला. अरे शिक्षण मंत्री झाल्यावर सगळ्या महाराष्ट्राचं शाळेचं 3-13-9-8 वाटतुळ केलं ह्या माणसानं. अरे लहान लहान मुलं त्या शाळेत शिकती, जिल्हा परिषदच्या शाळेत कुणाची लेकरं शिकती ती, केसरकरांची कुणाची लेकरं शिकती ती. अरे ज्याला राहायला घर नाही, खायला अन्न नाही, अंगावर कपडे नाही, डोक्याला तेल नाही, पायात चप्पल नाही, अशा माझ्या शेतकरी गोरगरीब कामगार कष्टकऱ्यांची लेकरं शिकती ती. आणि होती तेवढी जिल्हा परिषद शाळा देखील ह्या माणसानं बाडू तत्वावरती कायमच्या ठेकेदारांना द्यायची सुरुवात केली आहे. अरे शाळा जर माणूस ही देत असला तर सावंतवाडी विकायला किती वेळ लागेल. म्हणून सावंतवाडीकरांना मी सांगतोय, शिवसैनिकांना सांगतोय, आणि तीच शिवसेना आहे, हिंदविरोधी सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आहे. आज तीच शिवसेना उद्धव साहेब पुढे घेऊन जाते. त्या शिवसैनिकांना सांगतोय, येत्या निवडणुकीमध्ये आपला खमक्या बाज कसा आहे हत्यार आपलं बघा निसतं कसा आहे, कसा दिसतंय तरण बांड अजून. असा माग सरून केसरकरला धक्का द्या की केसरकरला तलपत झाली नाही पाहिजे परत निवडणूक लढवायची. आणि मशाल ह्या चिन्हावरती आपलं अनमोल बटन दाबून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करण्यासाठी या तेली साहेबाला जवळपास 75,000 मतांनी निवडून द्यायचं आहे. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.